रयत शिक्षण संस्थेचे राव बहादूर नारायणराव बोरावके महाविद्यालय श्रीरामपूर। मी प्राध्यापक विश्वनाथ उंद्रे आपलं या व्हर्च्युअल सत्रामध्ये सहर्ष स्वागत करीत आहे। आपण कालच्या तासाला राष्ट्रीय एकात्मतेच्या संबंधित जी मूल्य होती ती समान मूल्य पाहिली, त्याच्यानंतर राष्ट्रीय एकात्मता साधण्याच्या प्रक्रियेमध्ये राज्याची कोणती भूमिका आहे हा भाग आपण कालच्या तासाला पाहिला। आज आपण पाहणार आहोत भारत। भारताला 1947 साली स्वातंत्र्य मिळालं। भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर त्यावेळी भारतापुढे अनेक प्रकारच्या समस्या होत्या, अनेक प्रकारची आव्हानं होती आणि ही आव्हानं समस्या सोडविल्याशिवाय भारत आपली प्रगती करू शकणार नव्हता आणि म्हणून आपल्या समोर जे असलेली आव्हानं होती अशा वेळी भारतीय लोकांना भारतीय अशा वेळी ती आव्हानं सोडवणं समस्या सोडवणं महत्त्वाचं होतंच, तर त्याचबरोबर भारतीय लोकांमध्ये राजकीय आणि भावनिकदृष्ट्या एकत्र आणणं देखील महत्त्वाचं होतं। मग या सर्व लोकांना एकत्र आणून आर्थिक प्रगती झाली पाहिजे, सामाजिक प्रगती झाली पाहिजे, त्याचबरोबर स्वातंत्र्य चळवळीने भारतीयांसमोर जी मूल्य ठेवलेली होती राष्ट्रवाद, धर्मनिरपेक्षता, लोकशाही, ही जी मूल्य ठेवलेली होती ही मूल्य राष्ट्राच्या उभारणीसाठी महत्त्वाची होती आणि ही मूल्य राष्ट्र उभारणीचा पाया ठरलेले आपणास दिसून येतात। मग एक राष्ट्र निर्माण होण्यासाठी राजकीय ओळख, राजनिष्ठा निर्माण करण्याचं कार्य ही जी स्वातंत्र्य चळवळ होती की ज्यांनी स्वातंत्र्य ज्या स्वातंत्र्य चळवळीने भारताला स्वातंत्र्य मिळवून दिलं त्या स्वातंत्र्य चळवळीने या ठिकाणी केलेलं आपणास दिसून येतं। राष्ट्रीय एकात्मता प्रस्थापित करण्यासाठी आणि समाज परिवर्तनासाठी लोकशाही शासन पद्धती आवश्यक होती। सामाजिक बदल, लोकशाही व्यवस्था आणि आर्थिक प्रगतीच्या सहाय्याने भारतामध्ये असलेली गरिबी, जात, लिंगभेद दूर करता येतील अशा प्रकारची धारणा या ठिकाणी या लोकशाही शासन पद्धतीवर विश्वास असलेला आपणास दिसून येतो। आणखी आपल्याला असं सांगता येईल स्वातंत्र्य संदर्भात, स्वातंत्र्यानंतर भारत या नवजात नव्याने निर्माण झालेलं राष्ट्र एका राष्ट्रात एकात्मता निर्माण करण्यासाठी
जाणीवपूर्वक प्रयत्न करणं गरजेचं होतं, कारण भारत हा विविधतेने नटलेला देश आहे। अनेक जाती धर्माचे लोक भारतामध्ये वास्तव्य करत असतात आणि म्हणून या सर्व घटकांना एकत्र घेऊन राष्ट्रीय एकात्मता जोपासण्याचं काम भारतीय जनतेसमोर भारतीय नेत्यांसमोर असलेलं आपणास दिसून येतं। आणि हे या सर्व घटकांमध्ये एक राजकीय एकजिनसीपणा आणण्याचं काम देखील त्यांच्यासमोर होतं आणि तरच भारताचं अखंडत्व कायमस्वरूपी टिकून राहील अशा प्रकारची धारणा देखील या ठिकाणी असलेली आपणास दिसून येते। संरचनात्मक अखंडत्व आणण्यासाठी कायदेशीर मार्गाने प्रयत्न करावे लागणार होते। भारतीय राज्यघटनेने केलेल्या ज्या तरतुदी होत्या या तरतुदींमुळे राष्ट्रीय एकता आणि राष्ट्रीय अस्मिता निर्माण करणे सहज शक्य होते आणि त्या दृष्टिकोनातून भारत प्रयत्नशील होता। दुसरा एक सांगता येईल आपल्याला मानसिक परिणाम, ज्या योग्य भारतीयांमध्ये राष्ट्रवादाची भावना निर्माण करणे हे एक आव्हान होतं। भारतीय अखंडत्व जर साध्य करायचं असेल, भारत अखंड ठेवायचा असेल, तर भारतीय जनतेच्या मनामध्ये राष्ट्रवादाची भावना निर्माण होणं गरजेचं होतं आणि आहेही। स्वातंत्र्य मिळवण्यासाठी एकीची भावना आणि राष्ट्र स्वातंत्र्य मिळाल्यानंतर भारतातील जनतेच्या मनामध्ये राष्ट्राविषयी आपल्या राष्ट्राविषयी असलेलं प्रेम देखील तितकंच महत्त्वाचं असलेलं आपण असं दिसून येतं। 19व्या आणि या जोरावरच 19व्या शतकामध्ये हे जे भारतात राहणारे जे लोक होते हे सर्व लोक एका छत्राखाली हळूहळू येऊ लागलेले आपणास दिसून येतात, कारण याच वेळेस वेगवेगळी ओळख असलेले लोक स्वतःची भारतीय ओळख म्हणून निर्माण करत होते। आम्ही भारतीय आहोत या धारणेने हे सर्व लोक एकाच छत्राखाली येत असलेले आपण असं दिसून येते। स्वातंत्र्य चळवळीच्या काळात हळूहळू भारतीय संस्कृती ही भारत या राष्ट्रामध्ये परावर्तित झालेली आपणास दिसून येते। त्यानंतरचा पुढचा मुद्दा आहे राष्ट्रीय एकात्मतेची संरचनात्मक परिणाम। राष्ट्रीय एकात्मतेचे संरचनात्मक परिणाम, या बाबींचा अभ्यास आपण करणार आहोत। राष्ट्रीय एकता आणि प्रादेशिक अस्मिता यांचा समतोल साधण्यासाठी पुढील निर्णय घेण्यात आले, त्यातला पहिला मुद्दा आहे लोकशाहीत सार्वत्रिक प्रौढ मताधिकार व्यवस्था निर्माण केलेली आपणास दिसून येते, कारण सार्वत्रिक प्रौढ मताधिकार जर नसता तर लोकशाही व्यवस्था बळकट झाली नसती आणि म्हणून भारताला स्वातंत्र्य मिळाल्याबरोबर पहिल्याच निवडणुकीमध्ये 1951-52 च्या पहिल्याच निवडणुकीमध्ये भारताने
जात धर्म वंश भाषा पंथ वर्ण वर्ग लिंग असा कुठलाही भेदभाव न ठेवता वयाची 21 वर्ष पूर्ण असलेल्या प्रत्येक स्त्री पुरुष नागरिकाला मतदानाचा अधिकार दिला. 1989 ला 21 वरून वयाची अट 18 वर्ष करण्यात आली, परंतु मतदानाचा अधिकार या ठिकाणी सर्वांना दिलेला आपणास दिसून येतो. अनेक देशांचा जर आपण विचार केला तर मतदानाच्या अधिकारापासून बरेच लोक बऱ्याच महिला वंचित होत्या. भारतामध्ये तसं घडलं नाही, कारण लोकशाही व्यवस्था मजबूत करणे हा त्यामाग हेतू असलेला आपणास दिसून येतो. लोकशाही आणि राष्ट्रीय एकीकरण हे एकमेकांना पूरक असलेलं आपणास दिसून येतं. लोकशाही शासन पद्धतीमध्ये सरकारमधील जे गट आहेत किंवा वेगवेगळे जे गट आहेत या गटांचा सरकारमध्ये सहभाग या प्रातिनिधिक लोकशाही शासन पद्धतीमुळे शक्य होणार होता, आणि म्हणून भारताने प्रातिनिधिक लोकशाही शासन पद्धती स्वीकारलेली आपणास दिसून येते. दुसरा मुद्दा आहे प्रबळ केंद्र सरकार असलेलं संघराज्यात्मक व्यवस्था. भारताने लोकशाही संसदीय लोकशाही शासन पद्धतीचा स्वीकार केला, त्याचबरोबर संघराज्य शासन पद्धतीचा देखील स्वीकार केला. संघराज्य शासन पद्धतीमध्ये केंद्र सरकार प्रबळ असतं, लिखित राज्यघटना असते, अधिकार विभागणी असते, स्वतंत्र न्यायमंडळाची तरतूद केलेली असते, अशा या संघराज्याचा भारताने स्वीकार केला. अधिकारांची विभागणी करत असताना केंद्र सरकार आणि घटकराज्य सरकार या दोघांमध्ये अधिकारांची विभागणी करत असताना 3 सूच्या निर्माण केलेल्या आपणास दिसून येतात. केंद्र सूची, राज्य सूची आणि समवर्ती सूची. केंद्र सूचीत 97 विषय, आता 99 झालेत नव्याने. राज्य सूचीमध्ये 66 विषय होते, आता नव्याने 61 झाले, म्हणजे कमी झाले. राज्य सूचीमध्ये समवर्ती सूचीमध्ये पूर्वी 47 विषय होते, आता ते 52 करण्यात आले. राहिलेले जे विषय आहेत त्या राहिलेल्या विषयांचा समावेश शेषाधिकारामध्ये करण्यात आला. केंद्र सूचीतील जे विषय दिलेले आहेत त्या संदर्भात कायदा करण्याचा अधिकार केंद्र सरकारला दिला. राज्य सूचीतील विषयामध्ये कायदा करण्याचा अधिकार राज्य सरकारला दिला. समवर्ती सूचीतील विषयासंबंधी कायदा करण्याचा अधिकार केंद्र सरकार आणि घटकराज्य सरकार या दोघांनाही दिला. उरलेले जे विषय आहेत त्या संदर्भातचा अधिकार म्हणजेच शेषाधिकारांचा अधिकार हा केंद्र सरकारला दिलेला आपणास दिसून येतो. या सर्व बाबींचा जर आपण अभ्यास केला तर आपलं असं लक्षात येईल की केंद्र सरकारकडे जास्तीत जास्त अधिकार देण्यात आलेले आहे, अधिकार जास्त देण्यात आलेले आहे, विषय जास्त देण्यात आलेले आहे, आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जे महत्त्वाचे विषय आहेत त्याचा समावेश केंद्र सरकारकडे करण्यात आला, आणि म्हणून भारताने अशा प्रबळ केंद्र सरकारचा स्वीकार केलेला आपणास दिसून येतो. त्याचबरोबर 73-74 ला घटना दुरुस्ती झाली, आणि या घटना दुरुस्तीत पंचायत व्यवस्थेतून स्थानिक शासन संस्थांचा सहभाग वाढविलेला आपणास दिसून येतो. तिसरा मुद्दा आहे प्रादेशिक भाषांना अधिकृत भाषांना मान्यता आणि राज्यांची भाषावार प्रांत रचना करण्यात आली. भारतामध्ये जसं वेगवेगळ्या धर्माचे लोक वास्तव्य करत असतात
तशाच प्रकारे भारतात अनेक भाषा बोलणारे लोक वास्तव्य करत आहेत, त्यांची संस्कृती वेगळी आहे आणि सांस्कृतिक ओळख निर्माण करण्यात भाषेला महत्त्वाचं स्थान असलेलं आपणास दिसून येतं. भारतीय राज्यघटनेने प्रादेशिक भाषांना अधिकृत भाषांची मान्यता दिलेली आपणास दिसून येते आणि त्याचबरोबर भारतामध्ये भाषावार प्रांत रचना करण्यात आलेली आहे, म्हणजेच भाषावार राज्यांची निर्मिती करण्यात आलेली आपणास दिसून येते. 1956 भारतात जवळजवळ भाषा 22 भाषा या ठिकाणी असलेल्या आपणास दिसून येतात आणि भारताची राष्ट्रभाषा हिंदी असलेली आपणास दिसून येते किंवा आहे. चौथा मुद्दा आहे अखिल भारतीय प्रशासकीय सेवा, म्हणजेच IAS, IPS, IFS, IRS या प्रशासकीय सेवांची निर्मिती करण्यात आलेली आहे. म्हणजेच हे जे प्रशासकीय वर्ग नेमले जातात हे केंद्र स्तरावर नेमले जातात आणि राज्यांना देखील अशा प्रकारच्या नेमणुका करण्याचा अधिकार या ठिकाणी दिलेला आपणास दिसून येतात. राज्यस्तरावर राज्य प्रशासकीय सेवा अस्तित्वात आलेल्या आपणास दिसून येतात. त्यानंतर पाचवा मुद्दा आहे राष्ट्रीय एकात्मता परिषद. भारतातील जमातवाद, जातीवाद, प्रादेशिकतावाद, भाषावाद यासारख्या संकुचित निष्ठा प्रबळ होत असल्याने राष्ट्रीय एकात्मतेसमोर अनेक प्रकारचे अडथळे निर्माण होत होते आणि त्यामुळे या बाबींचा विचार करण्यासाठी आणि राष्ट्राला प्रगतीपथावर नेण्यासाठी 1961 पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रीय एकात्मता परिषद स्थापन केलेली दिसून येते. या राष्ट्रीय एकात्मता परिषदेची पहिली सभा 1962 झाली. या सभेत राष्ट्रीय परिषदेची उद्दिष्ट निर्धारित केलेली दिसून येतात. या उद्दिष्टांमध्ये विविधतेतून एकता, धार्मिक स्वातंत्र्य, धर्मनिरपेक्षता, समानता, सामाजिक आणि आर्थिक न्याय, बंधुत्व इत्यादी ही जी उद्दिष्ट आहेत ह्या उद्दिष्टांचा समावेश करण्यात आला. कारण राष्ट्राच्या प्रगतीसाठी, राष्ट्राच्या उभारणीसाठी ही मूल्य, या राष्ट्राची बलस्थाने, शक्तिस्थानं असलेले आपणास दिसून येतात. आणि शेवटचा मुद्दा आहे सहावा, भारतीय राज्यघटनेमध्ये मूलभूत कर्तव्यांचा समावेश करण्यात आला, नव्याने समावेश करण्यात आला. कारण भारताला स्वातंत्र्य मिळालं, भारताची राज्यघटना तयार झाली, 2 वर्ष 11 महिने 17 किंवा काही पुस्तकात 18 दिवस आहेत एवढा कालखंड भारताची राज्यघटना लिहिण्यास आली लागला. या भारतीय राज्यघटनेमध्ये नागरिकांच्या विकासासाठी मूलभूत हक्कांचा समावेश करण्यात आलेला होता, मूलभूत कर्तव्यांचा समावेश करण्यात आलेला नव्हता. कारण भारतीय घटनाकारांनी असं गृहीत धरलेलं होतं की भारतीय लोक ज्यावेळेस आपल्या मूलभूत हक्कांचं पालन, मूलभूत हक्कांचा उपभोग घेतील त्यावेळेस ते मूलभूत कर्तव्यांचं देखील पालन करतील अशी घटनाकारांची अपेक्षा होती. परंतु ती अपेक्षा
फोल ठरली आणि 1976 42व्या घटना दुरुस्तीने 4 प्रकरणात 51 अ या कलमामध्ये 10 मूलभूत कर्तव्यांचा समावेश करण्यात आला. भारतीय नागरिकांना कर्तव्याची देखील जाणीव करून द्यावी लागली असं यातून दिसून येतं. त्यानंतर पुन्हा एक दुरुस्ती करण्यात आली, 11व्या कर्तव्याचा देखील राज्यघटनेमध्ये समावेश केलेला आपणास दिसून येतो. यानंतरचा आपण पुढचा मुद्दा पाहणार आहोत, राष्ट्रीय एकात्मतेचे मानसिक परिणाम. राष्ट्रीय एकात्मतेचे मानसिक परिणाम. भारत हा खंडप्राय असणारा देश आहे. अशा या भारतामध्ये विविधता असलेली आपणास दिसून येते. भाषिक, धार्मिक, सांस्कृतिक अशा वेगवेगळ्या विविधतेने नटलेला भारत आहे. आणि असे असूनही अशा भारतामध्ये विविधतेतून एकता साध्य केलेली आहे. ही समान संस्कृती सर्व लोकांना एकत्र बांधून ठेवण्याचे काम करत असते आणि म्हणून भारत हा देश विविधतेतून एकता साध्य करणारा देश आहे असं आपणास म्हणता येईल. भारतीय लोकांना राजकीय व भावनिक दृष्ट्या एकत्र आणून एक राष्ट्र निर्माण करून राजकीय आणि राजनिष्ठा निर्माण करण्याचं कार्य स्वातंत्र्य चळवळीने केलेलं आपणास दिसून येतं. स्वातंत्र्य चळवळीने भारतीय जनतेसमोर जी मूल्य ठेवली त्या मूल्यांच्या जोरावर भारताने एकात्मता प्रस्थापित करण्याचं काम या ठिकाणी केलेलं दिसून येतं. त्याचबरोबर राष्ट्रगान, राष्ट्रध्वज, राष्ट्रगीत, राष्ट्रीय चिन्ह, राष्ट्रीय पक्षी, राष्ट्रीय प्राणी इत्यादी प्रतीकातून भावनिक एकात्मता व्यक्त होते हेच या ठिकाणी महत्त्वाचं असलेलं आपणास दिसून येतं. धन्यवाद. थँक्यू. घरी रहा, सुरक्षित रहा.